काल हे महाशया जी तक्रार करायला गेले होते ना प्रतिष्ठा वगैरे त्यांची काय जी काय आहे म्हणतात ती गेली असं वगैरे सांगण्यासाठी प्रतिष्ठा ही त्यांची प्रतिष्ठा. बरं हे अजून मी काही काढलेलं नाही आहे, ते हिमनगाचं एक टोक आहे. राज्यात महाविकास आघाडी सरकारविरुद्ध भाजपा असा सामना पाहायला मिळत आहे. त्यात शिवसेना खासदार संजय राऊत विरुद्ध भाजपा नेते किरीट सोमय्या यांच्यात कलगीतुरा रंगल्याचं पाहायला मिळत आहे. एकमेकांवर भ्रष्टाचाराचे आरोप प्रत्यारोप करत चिकलफेक केली जात आहे. भ्रष्टाचाराबाबत नवी प्रकरण समोर आणली जात आहेत. आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी किरीट सोमय्या यांच्यावर नवा आरोप केला आहे. 2019 साली किरीट सोमय्याला काही लाख रुपये मिळाले, त्यांच्या खात्यावरती पैसे जमा झालेले आहेत. बघा मेट्रो डेल कलकत्ताचा ॲड्रेस, 30 कंपनी ज्यांच्यावर ED आणि CBIच्या धाडी पडल्यात, चौकशी सुरू आहे त्यांच्या गैरव्यवहाराविषयी. या अशाच कंपन्या किरीट सोमय्यांच्या युवक प्रतिष्ठानला लाखो कोट्यवधी रुपये कसे काय देतात? इतर कोणाला का देत नाही? किरीट सोमय्याच्याच युवक प्रतिष्ठानला ह्या कोट्यवधी रुपयांचा व्यवहार कसा केला जातो हे मी गेले 4 दिवस रोज एक कंपनी, अशा 172 कंपन्या आहेत, 172 कंपन्या, आणि त्या अनेक कंपन्यांचा व्यवहार शोधण्याचं काम सुरू आहे. आणि त्या प्रत्येकानं किरीट सोमय्याला पैसे दिले आणि मोठ्या प्रमाणात पैसे दिले. काल हे महाशयांची तक्रार करायला गेले होते ना प्रतिष्ठा वगैरे त्यांची काय जी काय आहे म्हणतात ती गेली असं वगैरे सांगण्यासाठी प्रतिष्ठा, ही त्यांची प्रतिष्ठा. बरं हे अजून मी काही काढलेलं नाही आहे, ते हिमनगाचं एक टोक आहे. याहीपेक्षा मोठी प्रकरणं बाहेर आहेत, मी वारंवार सांगतो. भ्रष्टाचार विरोधी लढ्याचा मुखवटा घालून हा माणूस गेले अनेक वर्ष अनेक उद्योगपती, अनेक कंपन्या, व्यापारी, बिल्डर्स यांच्याकडून खंडणा गोळा करणं, अशा प्रकारे युवक प्रतिष्ठान, हे युवक प्रतिष्ठान त्याच्या कुटुंबात आहे, त्याच्यावरती कोणी बाहेरचा माणूस नाही आहे. पहा धर्मादाय आयुक्तांकडे त्या संदर्भात व्यवस्थित सगळं तक्रारी दाखल होत आहेत, सुरू आहे प्रोसेस, पोलिसांसुद्धा प्रकरण जाईल चौकशीसाठी. पण हे मुखवटे फाटतायत आणि मुखवटे फाटलेले आहेत. किरीट सोमय्या यांनी संजय राऊत यांच्या विरोधात मुलुंडच्या नवघर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. यावेळी किरीट सोमय्या यांच्यासह त्यांच्या पत्नी मेधा सोमय्या आणि कुटुंबीय उपस्थित होते. राऊत यांनी आपल्या विरोधात सामना दैनिकांच्या संपादकीयमध्ये अपशब्द वापरल्याचा दावा मेधा सोमय्या यांनी केला. त्यामुळे संजय राऊत यांच्यावर कारवाई होणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.